संघकारा कांबळे आपल्या मनोगत सादर करेल आणि त्याच्यानंतर समारोप होईल yes, तीन मिनिट नमस्कार नमस्कार उगवणारा सूर्य मी धग अग्निमी उगवणारा सूर्य मी धग धगणारा अग्निमी होनी अकराळ मी, मी सागरा होनी विक्राळ मी शांत असल्या संत मी संतापल्यावर आपल्यावर हनुमंत मी पण ओळखलत का कोण मला तुमच्यातलाच एक मी तुमच्यातलाच एक मी तुमच्यातलाच एक मी माझं नाव संघकारा सुनीता भानुदास कांबळे मी नांदेड जिल्ह्यातून आलो आहे रिसेंटलीच माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं इंग्लिश लिटरेचरमध्ये आणि दोन हजार अठरामध्ये ग्रॅज्युएशन झालं आणि दोन हजार एकोणीसमध्ये बँकिंग थ्रू मला पोस्ट मिळाली तर एका हातात डिग्री आहे आणि एका हातात पोस्ट आहे हे मी सेकंड इयरमध्ये असताना स्वप्न बघितलेलं ते आज पूर्ण झालं मित्रांनो मला सांगायला आवडेल यत्ता पाचवीपर्यंत मी मला दिसायचं आणि येत्या पाचवीत मी पूर्णत अंध झालो तर पूर्णत दृष्टी गेली आईवडील खूप खचलेले होते त्यावेळेस आणि चॅलेंजेस खूप होते माझ्यासमोर आणि पाचवी ते बारा दहावीपर्यंत माझं शिक्षण नांदेड जिल्ह्यात झालं आफ्टर दॅट मुंबईला मी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड मुंबई येथे अकरावी बारावी शिकत शिकत टेनसली इंग्लिश स्टेनोग्राफी आणि मराठी स्टेनोग्राफी हे दोन्ही पूर्ण केलं मग त्यानंतर करायचं काय जॉब नाही आईवडिलांचा हे कर्जबाजारी पण हा जो मला दिसत होता माझ्या डोळ्यांच्या उपचारासाठी झालेला तो खूप त्रासदायक ठरत होता मला त्यावेळेस मग मी फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये असताना दीपस्तंभाची वाट पकडली आणि मनोबल प्रकल्पामध्ये ॲडमिशन घेतलं इथे आल्यानंतर जो विश्वास मला मिळाला मी काय करू शकतो याची मला जाणीव झाली क्षमतांची जाणीव झाली संधी मिळत गेल्या त्याप्रमाणे मी पुढे येत एत, अस पुढे येतच होतो मला आत्मविश्वास जो होता तो पूर्ण चांगला झाला इथे आल्यानंतर आणि व्यक्तिमत्व विकासाला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने मनोबल प्रकल्पात इथे सर्वच प्रकारच्या दिव्यांगांच्या सुदृढ आणि सगळ्याच दृष्टिकोनातून इथे त्यांच्यावरती मेहनत घेऊन त्यांना पुढे आणण्याचं काम केलं जातं हा देशातला पहिला प्रकल्प आहे आणि खरंच मी कुठेही तुम्ही गुगलही करा तुम्हाला कुठेच सापडणार नाही या जळगाव शहरात तुम्हाला वेगळं वाटेल थोडंसं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी अशी का म्हणजे संस्था असायला पाहिजे प्रकल्प असायला पाहिजेत पण जळगाव सारख्या ठिकाणी आहे हे सर्वात मोठं आश्चर्य आहे आणि खरं सांगायचं झालं तर मनोबल प्रकल्पात शिकत असताना खूप जो मनोबल प्रकल्पातला स्टाफ होता मला त्यांनी खूप सारी हेल्प केली आणि मला पुढं आणलं आणि मी खरं सांगतो जेव्हा जेव्हा मी चुकायचो तेव्हा तेव्हा मला माझे गुरु जे आहेत ते नेहमी सांगायचे की अनमोल तेरा जीवन तू गवा रहा है अनमोल तेरा जीवन तू गवा रहा है किस ओर तेरी मंजिल संगकारा तू किस ओर जा रहा है संगकारा तू किस ओर जा रहा है तर मी जेव्हा जेव्हा हे ऐकायचो माझ्या गुरूंकडून तेव्हा तेव्हा मला वाटायचं की मी चुकतो आहे कुठंतरी आणि आपल्याला राईट ट्रॅकवर येणं फार महत्त्वाचं आहे आणि तेव्हा मी ठरवलेलं थर्ड इयरमध्ये की यस काही ना काही करून एका हातात डिग्री आणि एक हातात पोस्ट असेल आणि ते स्वप्न पूर्ण झालं आणि त्यासोबतच मला सांगायला आवडेल की संघर्ष मी इन्सान अकेला आहे और दुनिया मे दुनिया दुनिया सफलता मी दुनिया भी उसके साथ होती आहे मी जेव्हा संघर्षात होतो तेव्हा माझ्यासोबत कोणी नव्हतं पण जेव्हा जाणवलं की असं कोणीतरी व्यक्ती असतो की संघर्षामध्ये सुद्धा मदत करतो ते म्हणजे यजुर्वेंद्र महाजन मी यांचे ऋण मानणार नाही तर यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि त्यासोबतच पूर्ण मनोबलचा स्टाफ आणि त्या, त्या अनुषंगाने मला जाता जाता मी एकच सांगतो की या मनोबलातून इतके शेकडो अधिकारी झाले दिव्यांग अधिकारी माझ्या दोन गेली दोन वर्षापासून मी इथे येतोय जातोय बघतोय आणि माझ्या समोरची माझी मित्र वगैरे झाली आणि आज तो माझा दिवस आला आणि मी इकडे आलो आज त्यासोबतच मला सांगायला आवडेल की यथाशक्ती मीही या प्रकल्पात योगदान देणारच आहे त्यासोबतच माझे मित्रसुद्धा देणारच आहेत आणि माझ्यानुसार तुम्हाला आज दे तो तो शब, शब्द देतो शब्द शब्द देतो की तुम्ही जस तुम्ही जिकडे बाहेर डोनेशन मागण्यासाठी जाता मु लोकांना मदत करा आमच्या आमच्यासारख्या लोकांना मदत करा म्हणून चांगल्या चांगल्या लोकांना सांगत असता तर ही वेळ आज तुम्हाला इथून येणार नाही पुढच्या दीड ते दोन वर्षांमध्ये आम्ही खंबीर झालेलो असो आणि तुम्हाला पूर्णतः आपल्या प्रकल्पासाठी सपोर्ट केला जाईल हे हा आज माझा विश्वास आहे आणि हे तुम्हाला सर घर सोडून वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस आउट ऑफ स्टेट असतात विचार करा मित्रांनो स्वतःचा संसार सोडून हा माणूस बाहेर जातो आमच्यासाठी आणि घरी सात ते आठ दिवस राहतो त्याला मुलं बाळ आहेत ती काय करत असेल ती आई काय म्हणत असेल विचार येतोच ना तर मलाही असाच विचार आलाय मी सर तुम्हाला आज या सर्वांच्या उपस्थितीत मी तुम्हाला शपथ घेतो आणि वचन देतो वचन देतो आणि मी तुम्हाला सांगू शकतो की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पाठीशीच नसून तर सोबत आहोत आणि यानंतर तुम्हाला बाहेर फिरण्या येण्या एक ओळ एकच जाता जाता उजेडाचे निर्मिक आम्ही अंधाराला तमा नाही उजेडाचे निर्मिक आम्ही अंधाराची तमा नाही कातळातून काढू पाणी कर्तृत्वाला सीमा नाही कर्तृत्वाला सीमा नाही धन्यवाद संघा तुमचे सगळ्यांचे हे शब्द